विद्यार्थी बांधवानो आज आपण इयत्ता सहावीतील विज्ञान विषयाचा पाठ तिसरा सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण हा पाठ अभ्यासणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण सजीवसृष्टी हा पाठ अभ्यासलेला आहे तर विद्यार्थी बांधवानो सजीवांमध्ये आपल्याला विविधता आढळून येते म्हणजे प्रत्येक सजीव हा सारखा नाही तर तो वेगवेगळा आहे आणि या वेगवेगळ्या असणाऱ्या सजीवां सजीवांचं वेगवेगळेपण जाणून आपण वर्गीकरण नेमकं सजीवांचं कसं करण्यात येतं म्हणजे वर्गीकरण करणे म्हणजे वेगवेगळे करणे एका गटातील समान गुणधर्म असलेल्या असलेल्या सजीवांचा एक गट तर दुसऱ्या गटामध्ये त्या गटातील समान गुणधर्म असलेल्या सजीवांचा एक गट अशा प्रकारे गटांना वेगळं करणं म्हणजे वर्गीकरण सजीवांमध्ये असणाऱ्या वेगवेगळेपणाला लक्षात घेऊन विविधतेला लक्षात घेऊन त्यांचं वर्गीकरण हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण आपण अभ्यासणार आप आहोत सजीवांचे अस्तित्व पृथ्वीच्या कोणकोणत्या दि आवरणामध्ये दिसून येते हे आपण अभ्यासलेलं आहे बघा शिलावरणामध्ये जलावरणामध्ये वातावरणामध्ये सजीवांचं अस्तित्व आहे हे आपल्याला माहीत आहे पृथ्वीवर ठिकठिकाणी असणारी भौगोलिक परिस्थिती खूप भिन्न आहे म्हणजे भौगोलिक परिस्थिती सर्व ठिकाणी सारखी नाही काही ठिकाणी उंच दऱ्या डोंगरे आहेत काही ठिकाणी डोंगरे आहेत काही ठिकाणी खोल दऱ्या आहेत काही ठिकाणी सपाट भूप्रदेश आढळतो काही ठिकाणी गर्द झाडी आहे तर काही ठिकाणी वाळवंट आहे भिन्न परिस्थितीमध्ये सजीवांचे अस्तित्व आपल्याला आढळून येते आज अशाही भिन्न परिस्थितीमध्ये विविध सजीव आढळतात भौगोलिक परिस्थितीनुसार ते स्वतःला त्या ठिकाणी स्वतःचे अनुकूलन करून घेतात कुल आपण एखाद्या ठिकाणी राहतो म्हणजे त्या ठिकाणच्या परिस्थितीशी आपण जुळून घेतो परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता सजीवामध्ये असल्याने विविध प्रकारचे सजीव टिकून राहिले आहेत बघा वाळवंटामध्ये उंट राहतो की नाही वाळवंटामध्ये वाळू असते त्या ठिकाणी गर्द झाडी कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळते मात्र अशाही ठिकाणी उंट हा स्वतःला जुळून घेतो म्हणून तो टिकून राहतो पाण्यामध्ये मासा राहतो पाण्यातील वातावरणाशी तो जुळून घेतो आणि त्याने जुळवून घेतलं म्हणून तो जिवंत आहे म्हणून बाळांनो तुम्ही आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्या म्हणजे तुम्ही देखील तगून राहाल आणि तुमचे स्वप्न पूर्ण करू शकाल हा विज्ञानातील महत्त्वपूर्ण नियम आपण स्वतःच्या जीवनामध्ये अंगीकारू शकतो पुढे जाऊया बघा तुम्ही पाहिलेले सर्व वनस्पती व प्राणी एकसारखे आहेत का अर्थातच नाही सर्व प्राणी आणि वनस्पती एकसारखे नाहीत बघा काही झाडे आहेत काही झुडपे आहेत काही रोपटे आहेत वनस्पतींमध्ये हा विविध पा विविधता किंवा ही विविधता आपल्या लक्षात येते त्याचप्रमाणे प्राण्यांमध्ये आपल्याला विविधता लक्षात येते तर वनस्पतींची विविधता आपण अभ्यासूया आपल्या सभोवती अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात एकाच प्रकारच्या वनस्पती आद आढळतात का था? नाही वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्या आजूबाजूला आढळतात काही वनस्पती गवतासारख्या खुरट्या बघा गवतासारख्या कमी उंचीच्या असतात काही वनस्पती तर काही वनस्पती उंच डेरेदार असतात काही वनस्पतींचा डेरा मोठा असतो त्या वाढलेल्या असतात विस्तीर्ण पसरलेल्या असतात तर काही गवतासारख्या छोट्या उंचीला लहान म्हणजेच खुरट्या असतात काही वनस्पती पाण्याखाली असतात तर काही पाण्यावर तरंगताना आपल्याला दिसतात वाळवंटामध्येही आपल्याला काही वनस्पती वाढताना दिसतात एवढेच नाही तर एकाच प्रकारच्या वनस्पतीमध्येही आपल्याला विविधता आढळते जसे गुलाबाचे विविध प्रकार पिवळा गुलाब असतो गुलाबी गुलाब असतो लाल गुलाब असतो वेगवेगळ्या चवींचे आंबे असतात हापूस आंबा त्याचप्रमाणे पेवंदी आंबा शेवंती आंबा पायरी आंबा असे विविध आंब्याचे प्रकार आहेत बदामी आंबा तांदळाचे किंवा गव्हाचे देखील विविध प्रकार आहेत बासमती तांदूळ कालीमूज तांदूळ वेगवेगळ्या तांदूळ असे विविध प्रकारचे तांदूळ असतात गव्हाचे प्रकार असतात काही वनस्पतींना तर खोडे पाने किंवा मूळ नसते खोडेनं खोडे खोड पान मूळ हे काही वनस्पतींना नसते सर्वसामान्य वनस्पतींपेक्षा त्या वेगळ्या असतात या वनस्पतींच्या विविधतेचा देखील आपण काय करणार आहोत बाळांनो अभ्यास करणार आहोत बघा अतिशय सुंदर अशी हिरवळ या हिरवळीमध्ये गवत झुडपे झाडे रोपटे आपल्याला दिसून येत आहेत वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात बघा जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात सूर्यप्रकाशामध्ये म्हणून त्या स्वयंपोषी आहेत उदाहरणार्थ जास्वंद डाळिंब सदाफुली इत्यादी तर काही वनस्पती जसे बुरशी बांडुगुळा मरवेल मात्र इतर वनस्पतींचा अन्नासाठी उपयोग करतात बघा काही वन सर्वच वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात का तर नाही तर काही वनस्पती जसे बुरशी बांडुगुळा मरवेल इतर वनस्पतींना अन्नास अन्नासाठी उपयोगात आणतात आणि म्हणून त्या परपोषी वनस्पती आहेत त्या कशा आहेत परपोषी वनस्पती आहेत परपोषी म्हणजे दुसऱ्यावर पोषणासाठी अवलंबून असणाऱ्या वनस्पती घटपर्णीसारखी वनस्पती तर कीटक भक्षी आहे बघा घटपर्णी जी वनस्पती आहे ती कीटकाचं भक्षण करते म्हणजे कीटक खाऊन ती स्वतःला तगवते स्वतःला जगवते वनस्पतींतील पोषणपद्धती बघा विविध वनस्पती आपल्याला येथे आढळून येत आहेत लिसून येत आहेत आता पुढे जाऊया वनस्पतींची रचना सर्वसाधारणपणे वनस्पतीची रचना दोन भागामध्ये होते किती भागामध्ये होते दोन भागामध्ये होते जमिनीच्या वर असणारा खोडाचा भाग व जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग वनस्पती वनस्पतींचे प्रामुख्याने मूळ खोड पाने हे घटक असून वेळोवेळी पुनरुत्पादनासाठी त्यांना फुले येतात व नंतर फुलांचे रूपांतर फळांमध्ये होते या फळांपासून बिया मिळतात बियांपासून नवीन वनस्पती तयार होतात बघा या फुलांचे रूपांतर फळांमध्ये होते या फळांपासून बिया मिळतात बियांपासून नवीन वनस्पती तयार होतात अशा रीतीनेही वनस्पती वृद्धी करण्याची वाढण्याची जी साखळी आहे ती चालू असते बघा फूल वनस्पतीचा हा आकर्षक भाग आहे फूल लांब किंवा अकोट देठाने खोडाला जोडलेले असते फुलाला विशिष्ट रंग व आकार असतो हे पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे वनस्पतीचा अतिशय आकर्षक भाग कोणता असतो बाळांनो तर अतिशय देखणा आकर्षक भाग फुल असतं फूल लांब किंवा आखोड देठाने खोडाला जोडलेले असते लांब किंवा आखुड देठाने खोडाला ते जोडलेले असते फुलाला विशिष्ट रंग व आकार देखील असतो हे पुनरुत्पादनाचे म्हणजे नवीन वनस्पती तयार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते पान हे पसरट बघा पान हे कसे असते बघा पान हे पसरट असते अन्न निर्मितीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते पाने, पाने मुख्यत्वे साधी व संयुक्त अशा दोन प्रकारची असतात साधी पाने असतात संयुक्त प्रकारची पाने असू शकतात दोन प्रकार पानाचे आहेत तर बाळांनो खोड वनस्पतीची उंची व आकार खोडावर अवलंबून असतो खोड हे अन्न निर्मिती अन्नवहन अन्नसाठा व काही वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाचे कार्य करते हे आपल्याला इथं खोड दिसत आहे पुनरुत्पादनाचे कार्य अन्न साठवण्याचे कार्य अन्न वहनाचे कार्य अशी विविध कार्य जे आहेत ते खोड करत असते याशिवाय ते या वनस्पतीच्या इतर भागांना आधार देते फळे फळ फर ही फळे ही वेगवेगळ्या आकाराची असतात फळांमध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक बिया फळामध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक बिया असतात घेवळा वाटाणा या शेंगा म्हणजे फळेच आहेत बघा घेवडा वाटाणा म्हणजे काय आहे फळे आहे आता बघा साधे पान संयुक्त पान आपल्याला दिसत आहे जास्वंदाचे पान साधे असते गुलाचे गुलाबाचे पान संयुक्त असते फळे ही वेगवेगळ्या आकारांची असतात फळांमध्ये किंवा एकापेक्षा अधिक बिया असतात घेवडा वाटाणा या शेंगा म्हणजे काय आहेत फळे आहेत आता मूळ आपल्याला येथे मूळ दिसत आहे जमिनी खाली काय दिसत आहे मूळ दिसत आहे मूळ माती घट्ट धरून ठेवते वनस्पतीला आधार देते जमिनीतील पाण्याचे व पोषक तत्वाचे शोषण व वहन करणे हे मुळाचे मुख्य कार्ये आहेत गाजर मुळा यामध्ये मूळ अन्नसाठा करण्याचे हे कार्य करते मुळाचे दोन प्रकार आहेत सोटमूळ व तंतुमूळ बघा येथे सोटमूळ दिसत आहे आणि तंतुमय मूळ दिसत आहे बघा जास्वंद वड यांचे जे मूळ असते बाळांनो ते सोटमूळ असते आणि कांदा गवत यांचे मूळ कसे असते संतोमय मूळ असते वनस्पतींच्या वर्गीकरणाची आवश्यकता वनस्पतींच्या वर्गीकरणाची काय असते काय आहे आपण शिकणार आहोत आता आवश्यकता कावर आवश्यकता भासली असेल वनस्पती वर्गीकरणाची तर विविध वनस्पतींच्या संख्येचा विचार केला तर आजपर्यंत लाखो वनस्पतींची माहिती जमा झालेली आहे अनेक वनस्पतींची माहिती लाखो वनस्पतींची माहिती आतापर्यंत जमा झालेली आहे वनस्पतींच्या विविधचा अभ्यास करणे सोयीचे होण्यासाठी त्यांची रचना त्यांचे विधावयव इतर वैशिष्ट्यांमधील साम्य म्हणजे सारखेपणा व भेद म्हणजे विभिन्नता म्हणजे भिन्नता यांच्या आधारे वर्गीकरण करण्यात येते कॅरोलस लिनियस नाव लक्षात ठेवा बाळांनो कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतीचे शास्त्रीय वर्गीकरण केले म्हणजे अतिशय शास्त्रशुद्धपणे वर्गीकरण प्रथमत कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने वनस्पतींचे केले सुरुवातीला त्यांनी केलेल्या वर्गीकरणाची के पद्धत सर्वत्र वापरली जात असे बघा सुरुवातीला त्यांनी केलेल्या वर्गीकरणाची पद्धत सर्वत्र म्हणजे सर्व व्यापी होती ती पद्धत ही पद्धत वापरली जायची वर्गीकरणाची केअरलेस लिणी त्यांनी ठरवून दिलेली आता बघा आपण थोडं निरीक्षण करायचं आणि निरीक्षण करायचं आहे शाळेच्या किंवा तुमच्या परिसरामध्ये एखादी बाग असेलच त्या बागेमध्ये फेरफटका मारायचा आहे आणि तुम्हाला जे वनस्पती आढळून येतात ज्या वनस्पती आढळल्या लक्षात आल्या दिसल्या त्यांची की करायची आहे त्यांची चित्रही काढायची आहेत त्या वनस्पतींचे निरीक्षण करून मिळवलेल्या माहितीच्या आधारे खालीलप्रमाणे स्वतंत्र तक्ता जसा आहे तसा तयार करायचं आहे आणि आणि वर्गामध्ये काय करायचे आहे चर्चा करायची आहे आता आपण थोडक्यात इथे बघूया या तक्त्यामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत वनस्पतीचे नाव वनस्पती कोठे आढळतात किंवा वाढतात खोडाचे स्वरूप घेर रंग साल कठीण मऊपणा उंची कमी मध्यम खूप उंच फांद्या स्वरूप संख्या पाने रंग आकार कडा फुले रंग वास आकार फळे स्वरूप रंग आकार कठीण मऊपणा उपयोग बघा यांचा उपयोग कशासाठी होतो आता तुम्हाला हे मुद्दे जे आहेत ते भरायचे आहेत बघा वनस्पतींची इथे एक उदाहरण दिले गुलाब तुम्ही हे भरू शकता वनस्पतींचे वर्गीकरण सभोवतालच्या वनस्पतींचा आकार उंचीमधील फरक आपल्या लगेच लक्षात येतो त्याआ आपण वनस्पतीचे सहज वर्गीकरण करतो वनस्पतीमधील विविधता बघा इथे विविध आपल्याला वनस्पती दिसत आहेत नारळाचं झाड दिसतंय वडाचं दिसतंय केळीचं दिसतंय आणि याचे वर्गीकरण आपण उंचीनुसार लगेच करू शकतो वड व चिंच यामध्ये साम्य आपल्याला माहीत आहे काय आहे तर पाणी हिरवी आहे त्यांची खोड आहे मूळ आहे हे आपल्या लक्षात येईल आणि आता आपण पुढे जाऊया वृक्ष बघणार आहोत आपण काही वनस्पती उंच वाढतात त्यांचे व मजबूत असते काही वनस्पती उंच वाढतात त्यांचे व मजबूत असते त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात त्यांना अनेक वर्षे फुले आणि फळे येतात त्यांना अनेक वर्षे फुले आणि फळे येतात अशा वनस्पतींना काय म्हणतात वृक्ष म्हणतात अशा वनस्पतींना वृक्ष म्हणतात वृक्ष हे उंच व आकाराने मोठे व बहुवार्षिक असते बहुवार्षिक म्हणजे एका वर्षापेक्षा अधिक काळ ते टिकते असे वृक्ष उंच आणि आकाराने कसे असते मोठे असते बघा जास्वंद कनेर व घाणेरी यामध्ये काय साम्य आहे फुले येतात यांना आहे की नाही हे आपल्याला एक मोगम किंवा आपल्या लक्षात येईल असं साम्य आपण सांगू शकतो आता झुडूप आणि हे झुडपे आहेत काही वनस्पती जमिनीलगत वाढतात जमिनीलगतच त्यांना अनेक फांद्या फुटतात जमिनीलगतच काही वनस्पती वाढतात त्यांना जमिनीलगतच अनेक फांद्या फुटतात वृक्षांच्या तुलनेत त्यांची उंची व आकार लहान असतो मात्र त्यांचे खोडं जाडवटनक असते कन्हेर जास्वंद घानेरी कोरांटे गुलाब ही झुडपे दोन ते तीन मीटरपर्यंत उंच वाढतात मेथी सदाफुली यामध्ये काय साम्य आहे आता पुढे जाऊया आपण बघा रोपटे रोपटी सुमारे एक ते हे मेथी सदाफुली हे काय आहे छोटे रोपटे मेथीची भाजी ना आपण बघा आणि हे काय आहे छोटे रोपटे आहे यांची उंची जास्त नसते रोपटी सुमारे एक ते दीड म्हणजे एक दशांश पाच मीटरपर्यंत उंच वाढतात रोपट्यांची खोडे ही वृक्ष व झुडपांच्या तुलनेत अतिशय लवचिक व हिरविगार असतात रोपटे काही महिने ते दोन वर्षे जगतात बघा काही महिने ते दोन वर्षापर्यंत रोपटे जगतात वनस्पतींच्या खोडांच्या आकार उंचीनुसार त्यांचे वृक्ष झुडूप व रोपटे असे प्रकार आहेत वनस्पतींचे आकार उंचीनुसार त्यांचे वृक्ष झुडूप व रोपटे असे प्रकार आ असतात किंवा आहेत आता बघा भोपळा कलिंगड गारवेल कावळी द्राक्षे असे वेल तुम्ही बघितले असतील हां ते कशाच्या आधारे वाढतात बघूया तर जवळपास एक झाड असेल त्या झाडाच्या आधारे ते वाढू शकतात किंवा ते वाढतात जमिनीच्या आधारेही काही वाढतात वेल झाडाच्या खोडाच्या आधारे वाढतात आता वेल काही वेली वाढ होण्यासाठी आधाराची मदत घेतात तर काही वेली जमिनीवर पसरतात मनी प्लांटसारख्या वेलीला हवाईमुळे असतात काकडीच्या वेलीला स्प्रिंगसारखे धागे असतात ते तुम्ही पाहिले आहेत का अर्थातच बघितले असेल त्यांचा काय उपयोग होत असेल बघा ह्या स्प्रिंगसारख्या धागांचा आधारासाठी उपयोग होतो वेलीच्या खोडाला हात लावून जर बघितले तर काय जाणवते वेलीच्या खोडाला हात लावून बघितले तर हे वेलीचे खोड अतिशय लवचिक असते मऊ असते हिरवे असते त्यामुळे आधाराच्या सहाय्याने त्यांची वाढ झपाट्याने होते आणि हे अतिशय नाजूक असतं याचं वेलीचं खोड जे असतं ते तर वेलींचे खोडे अतिशय लवचिक मृदू हिरवे असते त्यामुळे आजाराच्या त्यांची वाढ झपाट्याने होते बघा विविध वेल आपल्याला इथं दिसत आहेत तर ज्वारी सूर्यफूल यांसारख्या वनस्पतींचे जीवनचक्र एकाच वर्षात पूर्ण होते त्यांना वार्षिक वनस्पती म्हणतात ज्वारी सूर्यफूल एका वर्षामध्ये स्वतःचं जीवनचक्र पूर्ण करतात म्हणून त्यांना काय म्हणतात या वार्षिक वनस्पती असतात गाजर बीट यांसारख्या वनस्पतींचा जीवनकाल पूर्ण होण्यास दोन वर्षे लागतात त्यांना द्विवार्षिक वनस्पती म्हणतात जास्वंद कनेर ही झुडपे तर आंबा गुलमोहर असे वृक्ष अनेक वर्षे जगतात त्यांना अनेक वर्षे फुले फळे येतात जास्वंद कनेर ही झुडपे आणि आंबा गुलमोहर यांना अनेक वर्षे काय येतात फुले फळे येतात अनेक वर्षे ही जगतात मग त्यांच्या जीवनक्रम कालावधीनुसार वनस्पतींचे वार्षिक द्विवार्षिक बहुवार्षिक असे प्रकार पडतात वार्षिक द्विवार्षिक आणि बहुवार्षिक यांच्या टिकण्यानुसार किंवा जीवनक्रमाच्या कालावधीनुसार यांचे असे प्रकार असे प्रकार पडतात वनस्पतींच्या कोणत्या भागाकडे फुलपाखरे व इतर कीटक आकर्षितले जातात ते आपण बघूया आता पुढं ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना सपुष्प वनस्पती म्हणतात तर ज्या वनस्पतींना कधीच फुले येत नाहीत त्यांना अपुष्प वनस्पती म्हणतात म्हणजे सपुष्प म्हणजे पुष्पासह म्हणजे पुष्प म्हणजे फुल ज्यांना फुलं येतात त्या सपुष्प वनस्पती आणि ज्यांना फुलं येतच नाहीत त्या वनस्पती म्हणजे पुष्परहित म्हणजे फुलरहित वनस्पतींना मूळ खोड पाने असे अवयव असतातच असे नाही बघा अपुष्प वनस्पतींना मूळ खोडे पाने खोडपाने असे अवयव असतीलच असे नाही आता जगात सर्वात मोठे फूल इंडोनेशियामध्ये आढळते इंडोनेशिया दक्षिण आशियातील एक देश आहे आणि सर्वात मोठे फुल इंडोनेशियामध्ये आढळते राफलेशिया अर्नोल्डी वनस्पतीच्या फुलां फुलाचा व्यास हा सुमारे एक मीटर असतो बघा व्यास किती असतो त्या फुलाचा एक मीटर असतो म्हणजे किती मोठं फुल असेल ते खूप मोठं असेल वलर जगातील सर्वात लहान आपल्याला इथे ते पण दिलेलं आहे सर्वात लहान फुले उल्फिया ह्या वनस्पतीचे असून त्याचा व्यास फक्त शून्य शून्य दशांश पाच मिलीमीटर एवढा लहान असतो ते जगातील सर्वात छोटे फुल आहे त्याचं नाव उल्फिया आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि राफलेशी आर्नोळली हे सर्वात मोठे फुल आहे आपल्या सभोव आपल्या सभोवताल विविध ठिकाणी विविध प्रकारच्या वनस्पती वाढलेल्या आपल्याला दिसून येतात वनस्पतींचे त्यांच्या आधिवासानुसार त्यांच्या स्थानानुसार वर्गीकरण केले जाते जमीन पाणी दलदलीचा बाग वाळवंट एखादा मोठा वृक्ष हे वनस्पतींचे वेगवेगळे अधिवास आहेत हे वनस्पतींचे वेगवेगळे आदिवास आहेत इथे वनस्पती राहतात बघा पाणी जमीन वाळवंट इथे आपल्याला वनस्पती आढळून येतात आता वाळवंटामधली वनस्पती या पाण्यात आला राहतात का तर नाही पाण्यात आढळणाऱ्या वनस्पती वेगळ्या वाळवंटात आढळणाऱ्या वेगळ्या जमिनीवर आढळणाऱ्या त्यापेक्षा वेगळ्या असू शकतात आता बघा हे वनस्पतींचे आदिवास आपल्याला लक्षात येतील आता प्राण्यांमधील विविधता आपण बघणार आहोत पर्यावरणामध्ये टिकून राहण्यासाठी आपण आता वनस्पतीमधील विविधता आणि वर्गीकरण बघितलं आता आपण प्राण्यांमधील विविधता वर्गीकरण अभ्यासणार आहोत पर्यावरणात टिकून राहण्यासाठी निरनिराळ्या प्राण्यांनी निरनिराळे आकार धारण केले आहेत बघा टिकून राहायचं असेल तर आपल्याला जुळून घ्यावं लागेल पर्यावरणात टिकून राहण्यासाठी निरनिराळ्या प्राण्यांनी निरनिराळे नीर आकार धारण केले आहेत वनस्पतींप्रमाणे प्राण्यांमध्ये शरीर रचने आढळून येते डोळ्यांना न दिसणारा आमिबा आकाराने मोठा असलेला हत्ती लहान गोगलगाय पाण्यात राहणारा मासा आकाशात उंच उडणारी घार फुलांभोवती वावरणारे फुलपाखरे व इतर कीटक भिंतीवर सरपटणारे पाल हे सर्व प्राणी आहेत परत एकदा आपण बघूया डोळ्यांना दिसतो का आम्ही बा अर्थातच नाही सूक्ष्मदर्शकाने बघावा लागतो तो आकाराने मोठा असलेला हत्ती लहान गोगल गाय पाण्यात पोवणारा मासा <coughs> मासा घार आकाशातून जोडणारी घार फुलांभोवती वावरणारी फुले सॉरी फुलपाखरे कीटक भिंतीवर सरपटणारे पाले सर्व प्राणी आहेत प्रत्येकाची वेगवेगळी वैशिष्ट्य वे आहेत प्राण्यांना डोके मान धड शेपूट हालचालीसाठी हातपाय या सर्व असतात शरीरातील विविध क्रिया करण्यासाठी विविध इंद्रिय संस्था ही असतात बाबतीत देखील प्राण्यांमध्ये विविधता आढळून येते बघा आता आपण पुढे जाऊया प्राण्यांमध्येही अन्नासंदर्भात विविधता दिसून येते प्राणी हे अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात प्राणी स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात का बा अन्न नाही तर ते अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात आपले अन्न ज्या ठिकाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी प्राणी आढळतात प्राण्यांच्या अन्न मिळवण्याच्या व अन्नग्रहणाच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या आहेत त्यामुळे देखील त्यांच्या शरीर रचनेत फरक दिसतो त्यांच्या अन्न मिळवण्याच्या अन्नग्रहणाच्या विविध पद्धती आहेत म्हणून त्यांच्या शरीररचने देखील काय दिसतो आपल्याला फरक दिसतो बघा येथे विविध प्राणी आपल्याला दिसत आहेत त्यांचे शरीर प्राणी पक्षी दिसत आहेत त्यांच्या शरीर रचनेमध्ये आपल्याला फरक दिसत आहे बघा आता तुमच्या सभोवताली आढळणाऱ्या प्राण्यांचे जर तुम्ही निरीक्षण केले आणि त्यांची जर यादी केली तर खालील तक्ता तुम्हाला काय करायचा आहे मुद्दा खालील तक्ता पूर्ण करायचा त्यातील मुद्दे बघूया आपण प्राण्याचे नाव अन्न कोणते कसे खातात कुठे राहतात तुम्हाला दिसलेले वैशिष्ट्य याची तुम्हाला एक काय करायची आहे यादी करून तक्त तयार करायचा आहे आता तुमच्या सभोवताली सर्वच प्र सर्वच प्राणी आढळत नाही तुम्ही म्हणाल की आता वाघ आपल्या शेजारी आढळतो का वाघ किंवा आपल्या घरासमोर राहतो का वाघ अर्थातच नाही आपल्या कुत्रे दिसतात मांजरे दिसतात पाली दिसतात तुम्हाला न आढळलेल्या परंतु तुम्हाला माहीत आहेत ज्यांची नावे तुम्ही ऐकले आहेत असे इतर प्राणी कोणते आहेत त्यांच्या संदर्भात वरील तक्त्याप्रमाणे माहिती तुम्हाला गोळा करायची आहे आणि तुम्हाला विविध संकेतस्थळं इथे दिलेली आहेत त्या संकेतस्थळांचा आधार देखील तुम्ही घेऊ शकता डब्ल्यू 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 डॉट अर्थ लाईव्ह डॉट नेट डब्ल्यू 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 डॉट डिस्कवरी डॉट कॉम डब्ल्यू 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 डॉट सी वर्ल्ड डॉट ऑर डब्ल्यू डब्ल्यू डॉट किड्स गोविल डॉट कॉम डब्ल्यू डब्ल्यू डॉट वर्ल्ड वाईल्ड लाईफ डॉट कॉम डब्ल्यू 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 डॉट नॅशनल ज्योग्रॉफिक डॉट कॉम अशा संकेतस्थळाचा आधार घेऊन तुम्ही ही माहिती मिळवू शकता बाळांनो म्हणजे तुमचं ज्ञान वाढेल बघा पाण्याच्या डबक्यातील पाण्याचा थेंब सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला की त्यामध्ये हालचाल करणारे असंख्य सूक्ष्मजीव दिसतील सतत हालचाल करणारा अमिबा दिसेल सतत हालचाल करणारा तुम्हाला काय दिसेल अमिबा दिसेल अमिबाप्रमाणे पॅरामेशियम हा सुद्धा काय एक आहे एकपेशीय प्राणी आहे घोडा अस्वल कासो असे इतर प्राणी मात्र बहुपेशीय प्राणी आहेत आमिबा पॅरामेशियम हे एकपेशीय प्राणी आहेत घोडा अस्वल कासो हे बहुपेशीय प्राणी आहेत म्हणजे एकापेक्षा अधिक पेशी असणाऱ्या प्राण्यांना बहुपेशीय प्राणी म्हणतात एका एक पेशी असणाऱ्या प्राण्याला काय म्हणतात एक पेशी असणाऱ्या प्राण्याला एकपेशीय प्राणी असे एकपेशीय प्राणी असे म्हणतात आपल्या आपण पुढं बघूया आता पाठीचा कणा आपल्या पाठीच्या मध्यवरून जी हाडांची माळ जाते तिला काय म्हणतात तिला पाठीचं काय म्हणतात कणा म्हणतात पाठीचा कणा असलेल्या व नसलेल्या प्राण्यांचे पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राणी असे दोन गट पडतात म्हणजे प्रा पाठीचा कणा असलेल्यांना पृष्ठवंशीय म्हणायचं पाठीचा कणा नसलेल्यांना काय म्हणायचं अपृष्ठवंशीय प्राणी असं म्हणायचं साप मानव पक्षी हो मासा कंगारू हे पृष्ठवंशीय प्राणी आहेत यांना पाठीचा कणा असतो गोगल गाय झुरळ गांडूळ अशा प्राण्यांना पाठीचा कणा नसल्याने ते अपृष्ठवंशीय प्राणी आहेत त्यांना पाठीचा कणा असतो का नाही बघा अंडी घालणारे पिलांना जन्म देणारे विविध प्राणी आहेत आता तुम्हाला माहीत आहे कोंबडी अंडी घालते मानव पिलांना जन्म देतो स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणे म्हणजे काय पुनरुत्पादन हे आपण शिकलो आहोत प्रजनन आपण शिकलो आहोत कोंबडी प्रजनन पुनरुत्पादन हे सजीवांचं एक लक्षण आहे आपण बघितलेलं आहे कोंबडी अंडी घालते ती उभवते काही दिवसानंतर त्यातून पिले बाहेर येतात गाय वासराला जन्म देते गाय अंडी देते का नाही गाय वासराला जन्म देते गायीच्या वासराची वाढ गायीच्या शरीरातच होते प्रजनन प्रकारानुसार प्राण्याचे अंडज व जरायूज प्राणी असे दोन प्रकार आहेत अंडज म्हणजे अंडी घालणारे आणि जरायूज म्हणजे पिलांना जन्म देणारे प्राणी बघा आता प्राण्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून त्यांचे भूचर आणि जलचर असे सर्वसाधारण वर्गीकरण केले जाते भू म्हणजे जमीन जमिनीवर राहणाऱ्यांना भूचर म्हणतात पाण्यात राहणाऱ्यांना जलचर म्हणतात परंतु बेडूक सॅलमेंडर टोड हे प्राणी जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहतात म्हणून त्यांना उभयचर म्हणतात उभय म्हणजे दोन चर म्हणजे राहणे दोन्ही ठिकाणी राहणे जमीन आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी हे राहतात म्हणून या बेडूक सेलमेंडर टोळ या प्राण्यांना काय म्हणतात उभयचर प्राणी असे म्हणतात घार गरुड कावळा फुलपाखरे मधमाशी हे विविध ठिकाणी राहत असलेले तरी हवेमध्ये संचार सॉरी घार गरुड कावळा फुलपाखरे मधमाशी हे विविध ठिकाणी राहत असले तरी हवेमध्ये काय करतात संचार करतात म्हणून त्यांना खेचर असे म्हणतात म्हणून त्यांना काय म्हणतात खेचर म्हणतात बघा आपल्याला इथे विविध प्राणी पक्षी दिसत आहेत तर आपण काय शिकलो बाळांनो वनस्पतींचे खोडांचे आकार उंचेनुसार व जीवनक्रम कालावधीनुसार आदिवासानुसार वर्गीकरण केले जाते प्राण्यांचे पेशी रचनेनुसार पाठीच्या कण्यानुसार पुनरुत्पादन पद्धती व आदिवासानुसार वर्गीकरण केले जाते पेशीरचनेनुसार पाठीच्या कण्यानुसार पुनरुत्पादन पद्धती आणि आदिवासानुसार प्राण्यांचे वर्गीकरण केले जाते वनस्पतींचे खोडांचे आकार वंचेनुसार जीवनक्रम कालावधीनुसार आदिवासानुसार वर्गीकरण करण्यात येते हे आपण शिकलेलो आहोत आणि हे लक्षात ठेवायचं आहे की सजीवसृष्टीतील वनस्पती व प्राण्यांमध्ये खूप मोठी विविधता आढळून येते प्रत्येक वनस्पती आणि प्राणी वैशिष्ट्यपूर्ण आहे सजीवसृष्टीतील विविधता जपण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे कर आहे ही विविधता आपण जपली पाहिजे सजीव तर जुळून घेतातच मात्र यांना आपण जपलं पाहिजे यांचं संवर्धन केलं पाहिजे आणि सजीव सृष्टीतील वनस्पती व प्राण्यामध्ये काय असते मोठी विविधता आढळून येते हे आपण लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक जीव प्रत्येक सजीव प्रत्येक वनस्पती प्राणी विविध वैशिष्ट्यांनी भरलेला आहे विविध वैशिष्ट्य आहेत प्रत्येक प्राणी वनस्पतीची याचा आपण अभ्यास केलेला आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे बघा आपण विविध मुद्दे बघितले हे या मुद्द्यांचं वाचन त्यातील आशयाचं वाचन तुम्ही करा रिव्हिजन करा उजळणी करा खाली दिलेला जो स्वाध्याय आहे या पाठाच्या तो स्वाध्याय पाठा तुम्ही सोडवा स्वाध्याचे उत्तर तुम्ही लिहा तर विद्यार्थी बांधवांनो आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया नवीन पाठासहित तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच